ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माध्यमांशी बोलतायत, नेमकं ते काय म्हणतात पाहूया. सर काय सांगाल, उमेदवारी अर्ज मोठ्या ताकदीने आज काँग्रेसच्या उमेदवारांना कसब्याचा भरलाय. खरं उमेदवार घोषित व्हायला उशीर झाला थोडासा, पण मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केलंय. नाही आता आनंदाची गोष्ट आहे की एक सर्वसंमतीने ही उमेदवारी ठरलेली आहे. थोडी लवकर झाली असती तर चांगलं झालं असतं, पण ठीक आहे, आज सकाळी जाहीर झालेली आहे. मला वाटतं आता अर्ज भरायची प्रक्रिया चालू आहे. सर्व पक्ष मिळून महाविकास आघाडीचा हा उमेदवार आहे, त्यामुळे आम्हाला विजयाची 100% खात्री आहे. पण राज्यभरामध्ये काँग्रेसचे एकूण जे काही ज्या गडबडी सुरू आहेत, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही फार काही बोलला नाहीत भूमिका म्हणून. बाळासाहेब थोरातांनी आरोप केलेत नाना पटोलेंवरती, सत्यजित तांबेंनी आरोप केलेत, अशोक चव्हाण आज एकदम पूर्ण मजबूतीने नाना पटोलेंच्या बरोबर उभे राहिले. पण तुम्हाला वाटतं का खरंच काँग्रेसमध्ये डिस्प्यूट आहे, थोरातांचा एक वेगळा गट आहे, नाना पटोलेंचा वेगळा गट आहे, आणि हे जाणीवपूर्वक करण्यात आलेलं होतं? नाही, मला वाटतं या प्रकरणी जी चौकशी झाली पाहिजे. जाहीर आरोप प्रत्यारोप करणं योग्य नाही आहे. हे कशामुळं काय प्रकरण झालं, कुणाची चूक आहे ते कळलं पाहिजे. याचा उद्देश एक याचा की आज त्याची पुनरावृत्ती होऊ नये, कारण काहीतरी घडलं, चुकीचं घडलं यात काही शंका नाही आहे. पण मी आरोप प्रत्यारोप, जाहीर आरोप प्रत्यारोप करणं टाळावं अशा विचाराचा आहे. बाळासाहेब थोरात काल असं म्हटलंय ऑनलाईन बोलताना की जाणीवपूर्वक आम्हाला भाजपच्या दारापर्यंत ढकलायचे प्रयत्न झाले आणि हे पक्षश्रेष्ठींच्या कानावरती घातलंय. तुम्हाला वाटतं का खरंच असं झालंय का, कारण अशोक चव्हाणांच्याही बाबतीमध्ये असंच झालेलं होतं, ते भाजपमध्ये जातील जातील अशा वावड्या उठल्या, ते मात्र कधीच म्हटले नाहीत मी भाजपमध्ये जाईल किंवा काय करेल. पण आसपासचं वातावरण असं जाणीवपूर्वक तयार करण्यात येतं आणि त्यात काँग्रेसचेच नेते आहेत असंही बाळासाहेबांचं एकूण इंडिकेशन होतं किंवा हिंट करत होते ते. बाळासाहेबांच्या स्टेटमेंट मी काही पाहिलेलं नाही, त्यांचं स्टेटमेंट त्यावर मी काही बोलणार नाही. आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, हा अंतर्गत प्रश्न सोडवला जाईल. जाहीर याची वाच्यता करून कोणाचा काही फायदा होणार नाही. आणि यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता आपण एक नजर टाकूया राज्यातल्या प्रमुख शहरांच्या तापमानावर.